नमस्कार, घरमाळी वैशूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज बनवणार आहे खुसखुशीत अशी करंजी. कढई गरम झाली, एक चमचा तूप टाकलं, पाव किलो खोबरं किसून घेतलेलं टाकलं. आता मंद आचेवर ते भाजून घेऊ. पाच मिनिट झालेत, आता काढून घेऊया. एक मोठा चमचा तूप टाकलं, अर्धी वाटी बारीक रवा टाकला, तो पण मंद आचेवर भाजून घ्यायचा 7 ते 8 मिनिटांसाठी. आता 7-8 मिनिटं होत आलेले, काढून घेऊया आपण. परत एक चमचा तूप टाकलं, एक चमचा खसखस, ती 1 मिनिटासाठी परतून घेऊ. मुठभर बारीक चिरून घेतलेले बदाम टाकले, मुठभर काजू टाकले, 2 मिनिटासाठी परतून घेऊ. आता काढून घेऊया. मिक्स करून घेऊ. पाव किलो पिठी साखर टाकली, परत चांगले एकजीव करून घेऊ. अशी मूठ बांधता यायला पाहिजे, त्यामुळे करंजी अशी कोरडी फटफटीत लागत नाही. थोडेसे मनुके टाकले आणि मिक्स करून घेतलं. 1.5 पावशेर मैदा घेतलाय, 2 मोठे चमचे साजूक तूप घेतलं, मोहन तयार करूया. आपलं मोहन कडकडीत तयार होत आहे, तोपर्यंत थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेतलं. आता मोहन त्यावर टाकूया. छान मिक्स करून घ्यायचंय. आता याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं. थोडं थोडंच पाणी टाकायचंय, घट्ट पीठ मळून घ्यायचंय. आता आपलं पीठ मळून झालंय, 1/2 तासासाठी झाकून ठेवू. 1/2 तास झालाय, परत एकदा थोडंसं पीठ मळून घेऊ. आता छोट्या छोट्या लाट्या तयार करू. लाट्या आपल्या तयार आहेत. थोडस मैद्यामध्ये त्या बुडवून घेऊ. तर पातळ लाटी लाटून घ्यायची. आता लाटून झाली आहे, खालची बाजू आपण वरती घ्यायची आणि हातावर घेऊन ते सारण भरायचं. मी हातावरच सारण भरते, त्यामुळं अशी भरपूर सारण भरलेली करंजी खायला छान लागते, पोकळ होत नाही. आता दोन्ही बाजूनी छान अशी दाबून घ्यायची. आता फिरकेच्या चमच्याने कट करून घेऊ. ह्याच पद्धतीने दुसरी पण करंजी मी लाटून घेतली.
अशीच भरून पण घेतली. अशा पद्धतीने मी सगळ्या करंजा भरून घेतल्या. असं सारण भरल्यामुळे अजिबात करंजी पोकळ होत नाही. तेल टाकून घेतलं. आता तेल तापलेलं एक एक करंजी त्यामध्ये सोडू. मध्यम आचेवर आता करंज्या तळून घ्यायच्यात, त्यामुळे त्या खुसखुशीत तळले जातात. आलटून पलटून घेऊ. अधूनमधून सारख्या पलटी करत राहायच्या. तळून झालेल्या आहेत, काढून घेऊ. आता तयार आहेत आपल्या खुसखुशीत अशा करंज्या.